सावली गया सावली दूध डे जरा पकड़ना हाँ हाँ माझे कडे तीन आहेत ऑलरेडी एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट हाँ थोड़ा पडियो कॅमेरा नहीं मैडम थोड़ा मागा रोलिंग 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 सर सर्वच सूत आहे की आपल्यातला जो वाद आहे हा वाद आता मिटला का मुख्यमंत्र्यांची भेट झाली उपमुख्यमंत्र्यांची भेट झाली काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे असं आहे की आज ज्या पद्धतीनं गेल्या 8-10 दिवसापासून जे आपल्या माध्यमातून ज्या जो वाद होता जे शब्दाशब्दातून अनेक शब्द बाहेर निघाले आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे दोन्ही माझे नेते आहेत त्यांनी मला काल बोलल्यानंतर जवळपास 3-3.5 घंटे CM बंगल्यावर आमची मीटिंग झाली काही मतभेद होते काही विचार भाषा किंवा बोलण्याचे जे वाक्य होते ते न पटणारे होते त्याच्यावरसुद्धा चर्चा झाली आणि बच्चू कडू हे माझ्यासोबत अमरावती जिल्ह्यामध्ये ते सुद्धा आमदार आहे मी सुद्धा आमदार आहे आणि दोघेही आम्ही सरकारसोबत आहे आणि जेव्हा एखादं मतभेद एखाद्या विचारामध्ये होते तर कुठेतरी बोलता बोलता तोंडातून जे काही निघालेलं आहे गुवाहाटीच्या संदर्भात किंवा आज एकनाथजी शिंदेंसोबत जे काही अपक्ष आमदार आहे काही शिवसेनेमधून आलेले जे आमदार आहे काही मंत्री आहे ते सुद्धा माझे सहकारी आहे आणि आम्ही सगळे एकत्र आहे त्यामुळं काही वाक्य निघाले असते तर मी ते परत घेत आहे वाक्य पण ज्या पद्धतीनं काही बच्चू कडू यांच्या तोंडूनसुद्धा अपशब्द निघालेले आणि ते ज्या पद्धतीने त्यांनी बोलले होते की मी खिशे कापून लोकांना किराणा वाटतो ते सुद्धा वाक्य न पसणारे होते आणि अनेक त्यांनी खालच्या स्तरावरची जी भाषा केली होती मला त्यांच्याकडनं पण अपेक्षा आहे की ते सुद्धा आपले शब्द वापस घेतील आणि आम्ही दोघंही या सरकारसोबत आहे सरकारचे एक घटक आहे आणि पूर्ण ताकदीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत उभे आहे म्हणून या वादापेक्षा महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राची उन्नती आणि सर्व जनतेला न्याय देण्यासाठी एक मजबूत सरकार एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीसजीच्या रूपामध्ये खऱ्या अर्थाने एक ताकदवर सरकार महाराष्ट्रामध्ये उभी आहे महाराष्ट्रामध्ये अनेक जे प्रश्न आहे जे 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे करू शकले नाही ते तातडीनं मार्गी लावण्याचं काम खऱ्या अर्थानं एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे आणि 3 महिन्यामध्ये ज्या गतीने सरकारला पुढे आणलं ते शेतकरी असो शेतमजूर असो कामगार असो की सर्वसामान्याचे प्रश्न असो प्रत्येक प्रश्नाला तोडगा काढून पुढे नेण्याचं काम या सरकारने केलेलं आहे म्हणून मला असं वाटते आमच्या वादापेक्षा किंवा आम्ही शब्दाचं अपशब्द वापरल्यापेक्षा कुठे कुठे प्रकारचं कोणाचं मन दुखलं असेल कुठे एकनाथ शिंदेंजीसोबत असलेले आमदार आहे मंत्री आहे त्यांच्यामध्ये गैरसमज झाला असेल ते मी माझे शब्द वापस घेऊन या ठिकाणी हा विषय संपवत आहे आणि मला अपेक्षा आहे की बच्चू कडूसुद्धा जे त्यांनी अपशब्द वापरले ते सुद्धा वापस घेतील आणि माझ्या शब्दाबद्दल काही कोणाला आक्षेप असेल कोणी आमदार दुखले असेल मंत्री दुखले असतील त्याबद्दल दिलगिरी सुद्धा मी व्यक्त करतो बिलकुल पडदा आहे आणि कधीही बोलता बोलता कुठल्या शब्दामध्ये जर काही चूक झाली तर मला असं वाटते मोठं मन करून ते मागे शब्द मागे घेतले पाहिजे ह्या विचाराने मी आतापर्यंत काम करत करत या इथपर्यंत पोहोचलेलं आणि मला असं वाटते आमच्या राज्याचे नेते जे आहे जे एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब आहे ते सुद्धा या राज्यामध्ये सक्षम आहे अनेकदा काही गोष्टी घडतात 2 पाऊल मागं व्हावं लागते आणि पुढे जावं लागते अशा प्रकारची खऱ्या अर्थानं नेहमी आपल्यामध्ये नेहमी ती कर्तव्यनिष्ठा असली पाहिजे त्या उद्देशानं मी माझे 2 पाऊल मागे घेत आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेब हे माझे नेते आहे आणि त्यांचा आदेश हा माझ्यासाठी सर्वस्व राहतो म्हणून त्या उद्देशाने सुद्धा आणि सरकारमध्ये आम्ही सगळे मिळून महाराष्ट्राच्या सेवेसाठी महाराष्ट्राच्या जनतेला न्यायासाठी जुडलेलं आहे म्हणून हे वादविवाद नसले पाहिजे या उद्देशानं हा विषय संपवत आहे अपमान केला आहे या अपमानासंदर्भात त्यांनी माफी मागावी असं आहे
जेव्हा मी माझे शब्द मागे घेतले आहे, दिलगिरी व्यक्त केली आहे, त्याच्यापेक्षा दुसरं काही नसते। आणि मला असं वाटते की एखाद्या गोष्टी जर घडलेली आहे, एखाद्या गोष्टीवर जर काही वादविवाद झालेले आहे आणि ज्येष्ठ आमच्या नेत्यांनी जर साडेतीन घंटे जर डेप्टी CM देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला माहीत आहे असे नेते आहे ते की त्यांनी अनेक विषयातून मार्ग काढले, हा तो विषय छोटा होता। म्हणून आज या ठिकाणी बच्चू कडूजी असो द्या, मी असू द्या, आम्ही सगळे मिळून चर्चा केली आणि या विषयामध्ये काही पडलं नाही आहे। आपल्याला महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी काम करायचं आहे आणि महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी मजबूत सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। आणि वारंवार जे विरोधक कुठेतरी आमच्या भांडणामध्ये कुठेतरी रोटी शेकण्याचं काम करत आहे, ते सुद्धा बंद झालं पाहिजे। जे लोक आतापर्यंत विरोध करत होते ते कुठेतरी आज एकत्र आल्यासारखं दिसत आहे। म्हणून मला असं वाटते या गोष्टीमध्ये काही अर्थ राहिला नाही, म्हणून हा विषय इथे संपलेला आहे। आणि हिंदीमध्ये सुद्धा मी 2 मिनिटं सरकारी पक्षातलाच एक आमदार सरकारला सोबत असणारा एक आमदार 50 खोक्यांचा आरोप करतो, लोकांमध्ये असा समज बसतोय की खरंच 50 खोके आम्ही घेतले होते। एक लक्षात ठेवा, हे सरकार आमची आहे, सरकारचे मुख्यमंत्री आमचे आहे, उपमुख्यमंत्री आमचे आहे आणि सरकार महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष नसल्यामुळं या महाराष्ट्राला काय भोगावं लागलं हे संपूर्ण महाराष्ट्र जाणत होता। आज शेतकऱ्याच्या धुऱ्यावर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे दोघेही 50-50 वेळा एका जिल्ह्या अलगअलग एरियामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून अनेकदा शेतकऱ्याच्या बांधापासून तर शेतीपर्यंत पोचलेले आहे, असे तळागाळातले दोन्ही नेते आहे। आणि 2.5 वर्षामध्ये पाहिलं मुख्यमंत्री घराच्या बाहेर निघत नव्हते, या सगळ्या संकटातून बाहेर निघाल्यानंतर एक सक्षम मजबूत सरकार या महाराष्ट्राला मिळालेली आहे। म्हणून मला असं वाटते महाराष्ट्राचे प्रश्न, महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी हे मजबूत सरकार हे आमच्यासाठी जरुरी आहे। अशा प्रकारचा वादविवाद हा आमच्यासाठी आवश्यक नाही आहे। म्हणून माझे शब्द जर आहे ते मी मागे घेत आहे आणि पूर्णपणे ताकदीने या सरकारसोबत उभं राहून महाराष्ट्राची सेवा करणार। हिंदीमध्ये बोलणार आहे मी 2 मिनिटं हिंदीमध्ये 2 मिनिटं बोलतो। साहेब एक मराठी प्रश्न आधी ऐका, तुम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कानउघडी केल्यानंतर दोघांनीही सामंजस्याची भूमिका घेतली का? इतके मी आपल्याला सांगतो, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे नेते आहे आणि नेत्यांचं काम असते कुठं जर आपल्या कुठं वादविवाद असले, कुठं गलतफहमी झाली, किती कुठंतरी शब्दामध्ये हेरफेर झाला, त्या ठिकाणी आपण दुरुस्त केले पाहिजे। या संदर्भात ते बच्चू कडू असू द्या की मी असू द्या, त्यांच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर ते सुद्धा कुठे ना कुठे आपले शब्द मागे घेतील, कुठे दिलगिरी व्यक्त करतील अशी माझ्या त्यांच्याकडनं अपेक्षा आहे। पण कुठे ना कुठे या गुवाहाटीच्या प्रश्नावर जर काही आमदार काही मंत्री जे आज खऱ्या अर्थानं एकनाथजी शिंदेंसोबत स्वाभिमानाने आणि ताकदीनं महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र आलेले आहे, त्यांचा कुठेतरी कुठेतरी त्यांना जर दुःख झालं असेल त्याबद्दल माझे शब्द मी वापस घेत आहे, दिलगिरीसुद्धा व्यक्त करत आहे। हा विषय संपलेला आहे। आपल्याला महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकार आहे, त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची सेवा करायची आहे। ह्या भानगडी वादविवाद हे आमचं लक्ष नाही आहे। आणि दुसरी गोष्ट ऐकून घ्या, आज मैं यहाँ पे आप सभी के सामने जिस तरह से गए 10 दिन से आरोप प्रत्यारोप हो रहे हमारे देश के प्राइम मिनिस्टर मोदी जी, देश के गृह मंत्री जी अमित शाह जी और राज्य के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे और डिप्टी CM उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब, मुझे लगता है कि ये देश को चलाने के लिए मोदी जी और अमित शाह जी पूरे देश में काम कर रहे हैं और राज्य में उन्हीं के मार्गदर्शन में एकनाथ जी शिंदे और देवेंद्र फडणवीस जी भी राज्य में काम कर रहे हैं। तो राज्य के नेता, कल हमारी 3-3.5 घंटे बैठक हुई, उस बैठक के अंदर जो भी मतभेद थे वो पूरी तरह से बाहर निकाले गए, उन मतभेदों के विचारों पर भी चर्चा हुई। कुछ MLA बच्चू कड़ू जी ने जो आक्षेप मेरे ऊपर उठाए थे उसके बारे में भी चर्चा हुई। और मुझे लगता है कुछ अगर एकनाथ शिंदे जी के साथ जो MLA मिनिस्टर है कहीं मेरे बोलने पे उनको अगर कहीं आपत्ति है, कहीं दुख हुआ है, तो उसके लिए मैं दिलगिरी व्यक्त करता हूँ और मेरे शब्द वापस लेता हूँ। और इसी तरह इस विषय के अंदर जिस तरह से विरोधी पक्ष महाराष्ट्र में रोटियाँ सेक रहा है, हमें लगता है हमें महाराष्ट्र ने
एकनाथजी शिंदे और देवेंद्र फडणवीस जी को महाराष्ट्र के विकास के लिए, महाराष्ट्र के न्याय के लिए जो उद्धव ठाकरे जी 2.5 साल कर नहीं सके, वो 3 महीने में देवेंद्र फडणवीस जी ने और एकनाथ शिंदे जी ने करके बताया। हर जिले में 2-2, 3-3 बार जाके किसानों के बांध से लेके किसानों की खेती तक जाके उन्होंने महाराष्ट्र का काम किया है, और महाराष्ट्र के प्रश्न छोड़ने के लिए, महाराष्ट्र के विकास के लिए ये सरकार मजबूत है और इस सरकार के साथ हम खड़े हैं। इसलिए हमारा कोई वाद विवाद रहा नहीं है। आने वाले समय में जो विरोधी बार बार कह रहे हैं कि ये प्रोजेक्ट महाराष्ट्र से गुजरात चले गए, मुझे उद्धव ठाकरे जी से कहना है, जो विरोधी लोग आरोप कर रहे हैं उनको कहना है कि आपने 2.5 साल में देवेंद्र फडणवीस जी जब मुख्यमंत्री थे उस समय जो प्रोजेक्ट लाए, जो प्रोजेक्ट महाराष्ट्र में शुरू हुए, उसमें से आधे प्रोजेक्ट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनने के बाद 2.5 साल में बन गिरे, उसका सवाल का जवाब देना चाहिए। और सुभाष देसाई जो उद्योग मंत्री थे उनकी भी हमने पूरी जांच में मांग करूंगा कि उसकी शुरू होना चाहिए। जहां पे भी MIDC के प्लॉट थे, जहां MIDC में गार्डन के प्लॉट थे, उसका चेंज ऑफ डेवलपमेंट का काम उन्होंने किया है। जो गार्डन के प्लॉट, जो झाड़ लगाने के प्लॉट MIDC में रखे गए थे, वो सुभाष देसाई ने उसको कमर्शियल में कन्वर्ट करके करोड़ों रुपए का मलिदा उद्योग विभाग से खाया है, और वो मातोश्री पे उद्धव ठाकरे जी को पहुँचा है, उसकी भी इंक्वायरी होना चाहिए, ये भी मैं मांग करूंगा। और आने वाले समय में अभी एकनाथ जी शिंदे और देवेंद्र फडणवीस साहब के नेतृत्व में जिस तरह से महाराष्ट्र में 2019 में उद्योग शुरू किए थे, उससे दुप्पड़ उद्योग इस महाराष्ट्र में आएंगे और उद्योजकों को अच्छी संधि महाराष्ट्र में मिलेंगी, ये मुझे विश्वास है। मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये 2019 देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना, मी माझ्या अमरावती जिल्ह्याचं जरी उदाहरण सांगितलं तर मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यामध्ये नांदगावपेठ MIDC 10-12 उद्योग हे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आले होते। महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अनेक मोठमोठे प्रोजेक्ट आले, अनेक उद्योजकांना सवलती देऊन उद्योग टाकण्यासाठी त्यांना प्रेरित केलं, हजारो लोकांना रोजगार देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलं। पण जसं उद्धव ठाकरे आले त्यानंतर महाराष्ट्रातले उद्योग बंद पडले 2.5 वर्षामध्ये, आणि सुभाष देसाई ज्या पद्धतीनं ते थकलेले होते त्याच गतीने त्यांनी उद्योग विभाग चालवलं। मलिदा खाण्यासाठी त्यांनी MIDC ओपन पेज जे आहे ते कन्वर्ट करून कमर्शियल करून अनेकांच्या घशामध्ये टाकले, आणि त्यातून मलिदा जो मिळाला तो मलिदा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहोचवण्यात आला, त्याचीसुद्धा इन्क्वायरी या ठिकाणी झाली पाहिजे, याची मागणीसुद्धा मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना करणार आहे। आणि आपल्याला सांगतो, ही गतिमान सरकार आहे, महाराष्ट्राला पुढे नेणारी सरकार आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ज्या गतीने महाराष्ट्र पुढे आणला त्याच गतीने हा महाराष्ट्र पुढे जाईल, आणि महाराष्ट्रामध्ये जो आज 2.5 वर्षामध्ये उद्योग